बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी श्रीराम मोटरगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो। पवयताच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र शोकमग्न। नाशिक मध्ये ऑक्सिजन गळती या दुर्घटनेमुळे तब्बल 22 रुग्णांना प्राण गमवावा लागला। नातेवाईकांचा आक्रोश। कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे। एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाई सुरू आहे। कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाही, कुठे बेड्स नाही, त्या अभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहे। अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे। ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले। हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। एका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्त करीत असताना असा आघात करतो। राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे। मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू, त्यांचे आश्रू कसे पुसू। अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे। या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच। या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्यास वेग केली जाणार नाही। पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये। संपूर्ण महाराष्ट्र हा आघात आहे। नाशिकांच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना आज व्यक्त केल्या आहेत। नाशिक येथील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। अशा प्रकारे ऑक्सिजनच्या व्यवस्थेमध्ये लीकेज होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं हे खरोखर धक्कादायक आहे। आता याची नेमकी कारणं काय आहेत हे कदाचित आपल्याला लवकरच समजेल, पण आत्ता तरी तिथे जे बाकी पेशंट्स आहेत त्यांना तात्काळ मदत केली पाहिजे। काही पेशंटला शिफ्ट करायची आवश्यकता असेल तर त्यांना शिफ्ट केलं पाहिजे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तर होत राहील, पण असं अन्यत्र कुठे होणार नाही याची देखील काळजी ही तात्काळ आपण मला असं वाटतं प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे। आत्ता तरी जे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या घरच्यांच्या दुःखामध्ये आपण सगळे त्या ठिकाणी सामील आहोत आणि त्यांच्याकरता आपण प्रार्थना करूया। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी
राजमुद्रा न्यूज लाइव ला सब्सक्राइब करा, बेल आयकॉन